आदित्य बार मधील छाप्यानंतर पोलिसांनी बार मध्ये गायकांवर पैसे उधळल्याच्या प्रकरणात नागपूरचा कुख्यात गुंड मारुती नव्वा यासह एका प्रदीप उके नावाच्या व्यक्तीला आरोपी बनवले होते. मात्र त्याच प्रदीप उकेचे भाऊ ऍडव्होकेट सतीश उके यांनी आता या प्रकरणात नवा दावा केला असून त्यांनी या बाबतीत आणखी माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद घेतली. ही प्रेस कॉन्फरन्स आजची प्रेस कॉन्फरन्स आहे की देवेंद्र फडणवीस टोळी गुप्तहेर संघटना कशी तयार केलेली आहे त्यांची खासगी आणि ते कसे कसे काम करतं आणि ते कसे आमच्या आता रेकॉर्डवर आलेले आहेत याबाबत पूर्ण डिटेल माहिती जी होती सन 2012-13 ही आम्ही आज दिलेली आहे प्रेस कॉन्फरन्सद्वारे. याच्यामध्ये सर्वात पहिला जो प्रकार त्यांनी जो केला होता जज लोहियाच्या मृत्यू प्रकरणामध्ये त्यांच्या गुप्तहेरांनी कशी कशी आपली कामगिरी बजावली, कशा पद्धतीने सरकारी रेकॉर्ड गायब झाला, डिस्ट्रॉय झाला, विधी व न्याय विभागाच्या पत्रानुसार जज लोया साहेबांना स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या विधिमंडळ विभागाने खास या कामाकरता बोलावले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही खोटी माहिती देण्यात आली की ते लग्न समारंभानिमित्ताने आले होते आणि ही फाईल डिस्ट्रॉय करण्यात आली आणि जज लोयांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू दाखवण्यात आला जो की मर्डर होता. त्यानंतर पोलीस स्टेशन बर्डीच्या स्टेशनडारीवरती ह्या सर्व अभिलेख पुरावे उपलब्ध आहेत. त्यानंतर त्यांनी 2013 केलेले इतर प्रकार जे आहे इस्रायली स्पायवेअर आणून इतर नेत्यांची जी त्यांनी हेरगिरी केली, त्यानंतर 2016 माझ्या ऑफिसवरती जे 1000 किलो जे सामान येऊन पडलं होतं ज्याच्यात माझा मृत्यू जात होता त्याच्यामध्ये गुप्तहेरांची त्यांनी कशी मदत घेतली आणि सरकार दप्तरी त्या गोष्टी येऊ दिल्या नाही. त्यानंतर पोलीस स्टेशन हिंगणा येथे अपराध क्रमांक 137/2008 ही डेकॉल्टीच्या गुन्ह्याची डायरी त्यांचे त्याच्यात पुष्कळचे समर्थक त्याच्यात आरोपी होते म्हणून ती कशी गायब झाली, त्यानंतर मग त्या हेरांनी पुढे काय काय केलं, पोलिसांना कसं आमच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यात प्रोत्साहित केलं, खोटे फिर्यादी जमवले, त्यानंतर त्यांनी ती डायरी मिळू नये आणि आम्ही सर्व डिस्टर्ब व्हावं म्हणून 9 ती पोलिसांना खोटी माहिती दिली की कोणी या ठिकाणी गायिकेवरती पैसे उजळत आहे या सर्व गोष्टी. परंतु याच्यामध्ये आम्हाला तो गुप्तहेर या शेवटच्या हिंगण्याच्या गुन्ह्यामध्ये सापडला ज्याच्यामध्ये पोलिसांनी लिहिलेलं आहे की त्यांना गुप्त माहितीदाराकडनं माहिती मिळाली. हा जो गुप्त माहितीदार आहे हा देवेंद्र फडणवीसच्या टोळीतील गुप्तहेरांपैकी आहे आणि या गुप्तहेरापासून आता संपूर्ण गुप्तहेरांचं जे सर्कल आहे ते सर्व सर्कल पकडले. कोण आहे तो? अनेक लोक आहेत, त्यांची नावं आम्हाला माहीत आहेत, परंतु आम्ही पोलीस तपासामध्ये त्याचं नाव सांगून व्यत्यय आणू शकत नाही आणि आम्हाला त्यांचे नाव, चेहरे, आमच्याकडे त्यांचे फोटो, सर्व डिटेल्स आमच्याकडे आहे आणि ते देवेंद्र फडणवीसशी कसे संबंधित आहे आणि त्या दिवशी देवेंद्र फडणवीसचा जो राईट हँड आहे धर्मारामाने हा मारुती नव्वाकडे जाऊन त्यांनी प्रदीप उकेसाठी मेसेज पाठवला होता की तू तुझ्या भावाला समजाव की देवेंद्र फडणवीसच्या विरोधातले सर्व प्रकरणं त्यांनी शांत करावेत, त्यांनी त्याच्यात बोलू नये, ते वाढवू नयेत, ते प्रकरण न्यायालयात चालवू नयेत, त्याच्यामध्ये जज लोयांचं प्रकरण मुख्यत्वे जज लोयांची ही फाईल बाहेर काढू नये, त्याच्यानंतर सोनेगावचं मर्डर केस, त्याच्यानंतर मग त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयात चालत असलेला अंतिम टप्प्यात असलेला खटला, ॲक्सिस बँकेचं प्रकरण, महापोर्टल घोटाळा, त्याच्यानंतर मग PWDचा घोटाळा, असे अनेक घोटाळे जे आहे आणि विशेष करून नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलचा घोटाळा.